राष्ट्रवादी शरद पवार गटाची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीमध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातून चरण वाघमारे यांना तिकीट मिळाली आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी चरण वाघमारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र चरण वाघमारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध झालेला होता. या विरोधादरम्यान चरण वाघमारे यांना पक्ष तिकीट नाकारले अशी चर्चा रंगलेली होती. मात्र आता पक्षाने चरण वाघमारे यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांनाच उमेदवारी दिल्याने चरण वाघमारे यांनी शरद पवार, जयंत पाटील व सुप्रियाताई सुळे यांचे आभार मानले आहे. पक्षाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाचे सार्थक करत जनतेमध्ये जाऊन आपण जनतेचा विश्वास संपादन करत असल्याचा मत चरण वाघमारे यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून आज उमेदवारी जाहीर केलेली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, तसेच सुप्रियाताई सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, आपले विदर्भाचे नेते अनिल देशमुख साहेब आणि युवा नेते रोहित पवार साहेब यांचा मी खूप खूप आभार मानतो. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन ही निवडणूक मला लढायची आहे. सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेऊन ही निवडणूक मी जिंकणार आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज भंडारा.